राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला होता तर त्यांच्या या टीकेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय यावेळी गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे लोक संजय राऊत यांच्याकडे कर्मणूक म्हणून आणि जोकर म्हणून बघतात असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना फडणवीस हे भ्रष्टाचारांच्या मांडीला मांडी लावून बसल्याची टीका केली होती या टीकेला गिरीश महाजन यांनी जळगावात जोरदार प्रत्युत्तर दिलंय अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज सामूहिक हनुमान चालिसाचं सा पठण केलं यानंतर बोलताना नवनीत राणांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला उद्धव ठाकरे खेत की मुली हो अशी टीका नवनीत राणांनी केली आहे उद्धव ठाकरे आपले घर सांभाळू शकले नाहीत ज्या विचारधारांवर तुमचे चाळीस आमदार निवडून आले ते तुम्हाला सांभाळता आले नाहीत बाळासाहेब ठाकरेंनी जीवाचं रान आणि रक्ताचं पाणी केलं ती विचारधारा तुम्ही सांभाळू शकला नाहीत बाळासाहेब ठाकरे सुद्धा आता अश्रू ढाळत असतील की ज्या मुलाला जन्म दिला त्याने माझी विचारधारा मातोश्रीत ठेवली नाही असा हल्ला हल्लाबोल नवनीत राणा यांनी यावेळी केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांनी केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्र्यांना एक पत्र पाठवलंय या पाठवलेल्या पत्रात शरद पवार यांनी दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर आक्षेप नोंदवलाय तसंच यामध्ये त्यांनी दुग्धजन्य पदार्थांची आयात न करण्याची विनंती सुद्धा केली आहे या आयातीमुळे स्थानिक उत्पादकांना फटका बसत असल्याचं मतही शरद पवार यांनी व्यक्त केलंय दरम्यान दुग्ध विकास विभागाकडून एक योजना आखण्यात येते या योजनेमार्फत परदेशातून दुग्धजन्य पदार्थ आयात करण्यात येणार आहेत ही बातमी कळताच शरद पवार यांनी तातडीनं केंद्राला हे पत्र पाठवलंय सध्या उन्हाळा सुरू झाला असून उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत अशातच गोंदिया जिल्ह्यात हवामान विभागानं आजपासून म्हणजेच सहा एप्रिल ते आठ एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचे संकेत दिले आहेत दरम्यान इथं ढगाळ वातावरण निर्माण झालंय आठवड्याभरापूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आधीच हतबल झाले आहेत शिवाय रब्बी पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर आता पुन्हा आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर आठ एप्रिलला जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात येत आहे बुधवारी ठाकरे गटाच्या खासदार चतुर्वेदी यांनी रोशनी शिंदे प्रकरणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती त्यानंतर आज शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी सुद्धा अमित शहा यांची भेट घेतली आहे या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भावना गवळी यांनी असं सांगितलं की रोशनी शिंदे यांना काही झालं नाही असं पोलीस अहवालात निष्पन्न झालंय तरी केवळ स्टंटबाजी करून सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यात येत आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले जात आहेत यांच्याकडे हेच काम उरलंय त्यामुळे खोटं बोलणाऱ्यांची तपासणी करून चौकशी करण्यात यावी तसंच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जावेत अशी गृहमंत्र्यांकडे पत्र लिहून मागणी केल्याचं भावना गवळी यांनी सांगितलंय